आता आमचा जो आमच्यावर या वादळ वाऱ्यांचे आरोप केले आहेत की 2,74,00,000 अपहार सरपंच आणि ग्रामसेवकांनी केला, त्यानं मलाच हायलाईट केलं आहे सगळं. आता त्याच्यामध्ये ज्या 2-3 वर्षाच्या रकमा आल्या आहेत त्याच्यात एक तुम्हाला सांगतो, यापूर्वी त्यांनी जे बातमी दिली होती आणि मला वाटते आपल्याच चॅनलने मी त्याच्यावर मुलाखत दिली होती, त्या मुलाखतीमध्ये जो उल्लेख केला त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा त्या परीक्षण अहवालामध्ये 5,00,000 रुपये वसूल करावा असं जो त्याच्यामध्ये आहे शालेला दिली रक्कम. आता मी तुम्हाला एक याच्यातला थोडक्यातला मुद्दा कसा आहे का, माझ्या अगोदर 2007 साली शंकरांत ठाकूर हे सरपंच होते आणि त्यांनी शालेला 4.25 लाखाचे बेंच घेतले. ते बेंचना डायरेक्ट रक्कम दिली ग्रामपंचायतीतून, बेंच खरेदी केले डायरेक्ट रक्कम घेतली आणि ते टाकले. आता आम्ही काय केले बघा, शालेला 5,00,000 रुपये आम्ही दिलेत, माझ्यावर ठपका ठेवलाय, मी अंदाजपत्रकात तरतूद केली, ग्रामसभेपुढे ठेवलं की आपली शाला नादुरुस्त झाली आणि तिला आपला बांधायची आहे, ग्रामपंचायतला जो 40 लाख उत्पन्न आहे त्याच्यातलं या वर्षी 5,00,000 रुपये आपण शालेसाठी तरतूद केली आणि नियमाप्रमाणे ती रक्कम ग्राम शिक्षण समितीच्या खात्यावर वर्ग केली. कालचा एक तुम्हाला सांगतो, काल एक बातमी आली, जी बातमी रामपुरमध्ये जे पांडुशेठ गावाचा विकास करणार आहे त्याच्यावर बातमी होती आणि ती बातमी तुम्हाला सांगतोय, दुपारी हायस्कूलची 9वीची पोरं आमच्या तिथं गावामध्ये बसलेली होती, त्याच्यामध्ये 2 पोरांचा विषय चालला होता, मला एक माहिती तर सांगतोय आणि मी नेमका तिथं चाललो, त्यांनी ती बातमी वाचली होती, त्या बातमी या लोकांनी काय केलं ते पेपर आहे ते सगळ्या गावात वाचलं होतं, ते वाचलं त्यांनी चर्चा झाली, त्याच्यातला एका मुलाने मला हाक मारली, आप्पा या पत्रकाराच्या मला म्हणजे 4 उपटी टाकायचे आहेत, तर तू कशाच्या उपटी टाकतोस, त्याने एक सगळं खोटं छापलंय बघ, तू आम्हाला शालेत शालेला सोडतोस, टाकी बांधली, शाला बांधली, ऑफिस बांधलं आणि त्यांना सांगितलं धनाय ठाकूरनं काहीच केलेलं नाही. मला सांगा त्याला मत यायला अजून 4-5 वर्ष बाकी आहेत आणि अशा वेळेला तो मुलगा जर मला सरपंचाला का सांगतोय की यांच्या 4 उपटी टाकायला पाहिजे होत, मी बोललो तू उपटी टाकायचं काम करू नकोस. दतुंगावची सुज्ञ जनता 21 तारखेला ब्लू स्टारचा मालक जो उद्योगपती पांडुशेठ आहे ना त्याच्या मतदान रूपाने उपटी टाकणार आहे. दुसरा त्याचा तो चेला आता उत्पन्न झाला ना वैजनाथ ठाकूर, तो लय गाव विकासाच्या गप्पा करतोय, त्याने सांगितलंय की केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे, जिल्हा परिषदला मी निवडून आलेला आहे आणि सगळं तिकडून येतंय. अरे दादा तू निवडून आलेला आहेस ना, तुझ्या अखतारी तुला पण सांगतोय, तुझ्या अखतारी 8 ग्रामपंचायती येतात. मी सरपंच म्हणून 43 कामं करून दाखवलीत, मी केलेला भ्रष्टाचार तू निश्चित करून कार, मग तुला जाहीर आव्हान आहे, परंतु ज्या लोकांकडे तू 6 महिन्यापूर्वी मतं मागलीस मी तुम्हाला नोकऱ्या देईन, मी तुमचं हे काम करीन, मी ते काम करीन, तर या कर्नाळच्या माध्यमातून तुला जाहीर आव्हान देतोय, तू 8 ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक वर्षाला 1-1 काम जर करून दाखवलंस ना या 5 वर्षामध्ये 8 पंचे 40 कामं तू 5 वर्षात करून दाखव, तुला उभा करीन ना तुझ्या सरपंच जाईल, ही तुला माझं आव्हान आहे जाहीर.